तीन वाटेकरी असल्यामुळे संसारासारखाच हा संसार महाराष्ट्राचा आहे, त्यामुळे थोड्याफार उणीव दिवसामध्ये एक दोन दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि मला खात्री आहे की सगळ्यांना ते हे बघा, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तर हाच विचार केला पाहिजे की जे नेते निर्णय घेतात त्या निर्णयाला सगळ्यांनी ॲक्सेप्ट करायचा करू नये. कोणी मंत्री बनला, अर्थमंत्री बनला, तर आपण काम करण्याची आपली क्षमता ठेवावी. काम आपल्या मतदारसंघात कसं करायचं, जिल्ह्यात कसं करायचं आहे, खातेच नाही, बिन खात्याचे अनेक मंत्री असल्याचं दिसतंय. याबाबत काही राजकीय हालचाली सध्या घडत आहे, मात्र ठोस काही होत नाहीये. नेमकं काय कुठं अडलंय घोडं? नाही, घोडं कुठेच चाललं नाही, घोडं आपलं सरळ चालतं आहे. पण काही गोष्टी निर्णयाची असतं, कारण की तीन वाटेकरी असल्यामुळे संसारासारखाच हा संसार महाराष्ट्राचा आहे, त्यामुळे थोड्याफार उणीवा राहणार आहेत. त्यामुळे ह्या चर्चेनंतर सुट्टाने त्याला वेळ लागतो, याचा अर्थ असा होत नाही की घोडं अडलं आहे आणि काहीतरी होणार नाही. निश्चितपणाने काही दिवसामध्ये, एक दोन दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि मला खात्री आहे की सगळ्यांना त्याच्यामध्ये न्याय मिळेल. अर्थ खात्यावरून काही आपले सहकारी, विशेषतः शिवसेनेचे अनेक आमदार नाराज असल्याचं उघडपणे बोलत आहे आणि तुमचेच सहकारी असलेले बच्चू कडू यांनी देखील याबाबत स्पष्टीकरण केलं की जे काही घडतंय त्याच्यामध्ये अनेक आमदार नाराज आहे. हे बघा, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तर हाच विचार केला पाहिजे की जे नेते निर्णय घेतात त्या निर्णयाला सगळ्यांनी ॲक्सेप्ट करायचं असतं. शेवटी आता निर्णय घेण्याकरता वरती लोक बसलेले आहेत, त्यामुळे काळजी करू नये. कोणी मंत्री बनला, अर्थमंत्री बनला, तर आपण काम करण्याची आपली क्षमता ठेवावी. काम आपल्या मतदारसंघात कसं करायचं, जिल्ह्यात कसं करायचं आहे, ते आपल्या हातात आहे. मंत्री कोणी बी बनो भाई, आपण पण मंत्री आहे ना, आपण पण आमदार आहे, आपल्यालाही लोकांनी निवडून दिलं, आपलं काम कसं नाही होणार? बाबूबुवा नाही करायचा, काम करायचं आपलं. पण आता वाटतं अजितदादा मुद्दा सांगताय, काही रिफ्लेक्टर नव्हते त्याच्यामुळे हा अपघात घडला असाही अंदाज वर्तवला जाते, याबाबत काही चौकशी होईल का? आणि कथाड्यांचा मुद्दा हा राज्यातील अनेक घाट क्षेत्रामध्ये आहे, त्याच्याबाबत काही असा ठोस निर्णय होईल असं वाटतं का? नाही, मी दर महिन्याला वणीगडावर जाणारा माणूस आहे, त्याच्यामुळे वणीगडाचा सगळा रस्ता मला माहीत आहे. पहिल्यापेक्षा रस्त्याची स्थिती फार बऱ्यापैकी चांगली झालेली आहे. पण ह्या दिवसामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण नाशिककर आहात, की धुक्याचा परिणाम फार मोठा प्रभाव असतो. त्यामुळे हा चौकशीचा भाग आहे. आता चौकशीमध्ये जे निष्पन्न होईल, त्या निष्पन्न झाल्यानंतर जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू, आणि त्याची चूक नसेल तर बाकी गोष्टी हे चौकशीनंतर आपल्या ठरवता येईल. पण झालेली घटना ही फार वाईट आहे. याच्यामध्ये अशा ठिकाणी ड्रायव्हरांनीसुद्धा बारकाईने लक्ष देण्याची अत्यावश्यक गरज आहे. कोणत्याही ड्रायव्हरला वाटत नाही की माझ्या हातानं मुंगी मरावी, पण तरीसुद्धा काळजी घेणं, कुठल्या रस्त्याला आपण जातो आहे, वळणाचा रस्ता कुठला आहे, धुक्याचा रस्ता कुठला आहे, हे त्यांनाच माहीत असतं. त्यामुळे प्रत्येकाला हा बोध घेण्याचा विषय आहे. एक समृद्धी महामार्गाची घटना आणि ह्या महामार्गाच्या घटनेमध्ये दोन जरा तफावत असल्या तरी वाहकांना आणि चालकांना या गोष्टीची अत्यावश्यक पुढच्या काळामध्ये काळजी घ्यावी लागणार, ती महाराष्ट्राकरता घ्यावी लागणार आहे, की वळणाचे रस्ते, धुक्याचे रस्ते, टेकडीचे रस्ते, उताराचे रस्ते, याच्यावर पुन्हा काही आपल्या ड्रायव्हरांना सूचना देता येतील का डेपोंतर्फे, तर त्या दिल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून अशा हानी होणार नाहीत. बरं, याच्यातला एक मुद्दा असा आहे की ड्रायव्हर